नशा मुक्ति केंद्र में उपचार ले रहे व्यक्ति की मौत से परिजनों समेत परिसर में हड़कंप मच गया है। परिजनों ने आरोप लगाया है कि अस्पताल ले जाने में मृतक को नशा मुक्ति केंद्र कर्मियों ने देरी कर दी। नागपुर शहर के मानेवाड़ा श्यामनगर निवासी रवि दिलीप जाधव उम्र 34 वर्ष ये चिकन शॉप चलाता था। उसके दो बच्चे थे, एक बेटा और एक बेटी। शादी को भी लगभग 13 वर्ष हो चुके थे, लेकिन रवि को इस बीच शराब की लत लग गई, जिसके चलते उसके पिता ने उसे मानेवाड़ा स्थित साहस नशा मुक्ति उपचार तथा पुनर्वास केंद्र में 6 मई को भर्ती करवाया। उन्हें लगा था कि यहाँ उपचार के बाद उनके बेटे में तब्दीली आएगी, लेकिन उन्हें क्या खबर कि इसके बाद उनके बेटे की मौत हो जाएगी। 9 मई को उन्हें नशा मुक्ति केंद्र से कॉल आया कि उनके पेशेंट की हालत बेहद खराब है। उसके बाद केंद्र के कर्मी रवि को मेडिकल अस्पताल ले गए। प्राप्त जानकारी के अनुसार रवि की मौत अस्पताल पहुंचने के पहले ही हो चुकी थी। परिजनों का दावा है कि मृतक को अस्पताल ले जाने में साहस नशा मुक्ति केंद्र ने देरी की। अगर समय रहते वो मरीज को अस्पताल ले जाते तो शायद वो बच जाता। परिजनों ने मामले की शिकायत अजनी पुलिस थाने में दर्ज की है। केंद्र में लगे सीसीटीवी कैमरे की फुटेज में सारी हकीकत कैद हुई है, वो देखने की मांग परिजनों द्वारा की जा रही है। पुलिस ने भी इस मामले में जांच पड़ताल शुरू कर दी है। आपल्याकडे एक एडी दाखल केलाय आपण पोलीस स्टेशन अजनी अंतर्गत। इथे जी घटना आहे 9 तारखेला आपल्याकडे रिपोर्टिंग झालेला आहे। तर यामध्ये हकीकत अशी आहे की 6 तारखेला रवी दिलीप जाधव हे मृतक 35 वर्षीय हे व्यसन मुक्ती केंद्र जे आपल्या हद्दीमध्ये आहे साहस नशा मुक्ती केंद्र इथे त्यांना ॲडमिट केलं त्यांच्या वडिलांनी। जे रवी दिलीप जाधव हे व्यसन मुक्ती केंद्रामध्ये ज्या दिवशी दाखल झाले त्या दिवशी ते सुस्थितीत होते असं त्यांच्या यांचं म्हणणं आहे त्यांच्या वडिलांचं। आणि त्यानंतर त्यांची तब्येत खराब झाली आणि 9 तारखेला त्यांना नशा मुक्ती केंद्राने त्यांना ॲडमिट केलं मेडिकलमध्ये आणि त्या दरम्यान ते मृत्यू झाले। आता ह्या घटनेमध्ये वडिलांनी मृतकच्या वडिलांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की त्यांच्या निग्लिजन्समुळे माझा मुलगा मृत्यू पावलेला आहे। तर त्यांचं म्हणणं असं की आम्हाला त्यांनी सीसीटीव्ही फुटेज आम्हाला पाहू द्यावे निशा मुक्ती केंद्रवाल्यांनी आणि ह्यांच्या निग्लिजन्समुळेच त्यांनी तात्काळ जर त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं असतं तर कदाचित माझा मुलगा मृत्यू पावला नसता असं त्यांचं ऑब्जेक्शन आहे। तर आपण त्याच्यावर मर्ग दाखल केलेला आहेच आणि तसंच त्यांचं तक्रार पण आपण कंप्लेंट अर्ज त्यांचा आपण घेतलेला आहे। त्यांचं काय म्हणणं आहे त्यावर आपण आता तपास चालू आहे, आपण तपास करतो आहे, अधिकाऱ्याकडे तपास लावलेला आहे। त्यांचं पूर्ण फुटेज आणि सगळ्यांचे जाब जवाब घेऊन आपण पुढील कारवाई करू। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ माहिन पठान की रिपोर्ट।